बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार माझ्या सर्व स्वामी भक्तांना। तर पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। मी मनीषा, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आता आपल्याली देवपूजा झालेली आहे आपली। तर आता बघा, मी आज किती छान असं हळदीचं उमराला लेपन केलेलं आहे, म्हणजे उमरा सारून घेतलेला आहे हळदीने। तर हे पहा किती छान आणि प्रसन्न वाटत आहे। पण आता उद्या कॅमेरामुळे शूट केल्यामुळे ते असं दिसत आहे, तर तुम्ही समजून घ्या थोडंसं। आणि आपल्या इथं थोडंसं बिल्डिंगचं काम चालू आहे, त्याच्यामुळं आवाज खूप येतो आहे। त्याच्यामुळं एडिटिंग करताना पण खूप आणि व्हिडिओ काढताना पण खूप प्रॉब्लेम येतात, त्याच्यामुळं मला व्हिडिओ जास्त काढता येत नाही आहेत। तर थोडंसं समजून घ्या। हे आपलं उंबऱ्याचं लेपन किती छान प्रकारे केलेलं आहे बघा, किती छान वाटतं आहे आणि प्रसन्न वाटतं असं केल्यावर। शुक्रवारी, मंगळवारी, गुरुवारी मी हे तिन्ही वारी करते। तर झालेलं आहे आपलं। आता फरशा पुसून घ्यायच्या आहेत। फरशा देवपूजा करण्याच्या अगोदरच पुसलेल्या आहेत, पण व्हिडिओ थोडा पाठीमागे टाकलेला आहे, कारण मला सुरुवात आपल्या देवापासूनच करायची असते, म्हणून तो व्हिडिओ मी नंतर टाकलेला आहे एडिटिंग करताना। फरशा वगैरे माझ्या देवपूजेच्या अगोदरच पुसून होतात। तर हे माझं सकाळचं असं शेड्यूल असतं, सकाळी आंघोळ झाल्याच्या व्हायच्या अगोदर फरशा वगैरे झाडू फरशी करून घ्यायची, आणि त्याच्यानंतरच बाकीच्या कामाला सुरुवात करते मी। आणि पहिली माझी देवपूजा, आंघोळ झाल्याच्यानंतर पहिली माझी देवपूजा करायची, हे माझं ठरलेलं नेहमीचं शेड्यूल असतं। डबा वगैरे सकाळी खूप लवकरच जातो, ते लवकरच जातात कामावरती। आता सध्या मुलं नाहीत, त्याच्यामुळं सध्या एकटीच आहे मी घरी। तर हे माझं असं दिवसभराचं काम चाललेलं असतं, काम लवकरच होतं, दिवसभर काही काम जात नाही, मुलं असल्या म्हणजे दिवसभर काम जातं, पण आता सध्या मुलं नसल्यामुळं दिवसभर काही काम जात नाही। तर हे असं आहे। आणि दुपारचे ब्लाऊज पण शिवायचे आहेत, पण ब्लाऊज काय मी आता व्हिडिओमध्ये टाकत नाही, कारण काय होतं शूट करताना खूप प्रॉब्लेम येतात, काम पण उरकत नाही, ते शिवायचं पण उरकत नाही, त्याच्यामुळे मी काही जास्त ब्लाऊजचं नादात घेत नाही ह्याच्या मशीनचं वगैरे व्हिडिओमध्ये टाकायच्या। ब्लाऊज खूप आलेले आहेत, ते शिवून घ्यायचे आहेत आता, म्हणून सकाळी लवकर काम करून घेतलेलं आहे। 10 वाजेपर्यंत वगैरे माझं सगळं काम होतं मुलं नसल्यामुळं। तर हे माझं असं कामाचं शेड्यूल ठरलेलं असतं दिवसभराचं। त्याच्यानंतर आता ब्लाऊज वगैरे कटिंग करून शिवून घ्यायचे आहेत। तर हे असं, आणि मी हातानेच फरशी पुसते, मला काही ते पोछाने वगैरे फरशी पुसायला जमत नाही, जमत नाही म्हणजे मला आवडतच नाही, हातानं जशी स्वच्छ फरशी निघते तशी त्याने पण निघत नाही। तर बघा हे, तर माझ्या मित्रमैत्रिणींना मला सांगायचं आहे की माझे व्लॉग तुम्हाला कसे वाटतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा जावं, आणि लाईक करायला विसरू नका। आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढचे नवीन सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर हे व्हिडिओचे शेवटच बोलायचं, पण व्हिडिओ लोक काही काही शेवटपर्यंत पाहत नाहीत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा माझे, आणि कसे वाटतात ते नक्की मला कमेंट करून सांगत जा, आणि व्हिडिओ न स्किप करता पाहत जा मित्रमैत्रिणीनो। तर हे माझं सकाळचं शेड्यूल आणि सकाळची कामं आटोपलेली आहेत। तर संध्याकाळी 5 वाजलेत, संध्याकाळच्या आता 5 वाजलेत, आणि मी आता आलेली आहे थोडंसं खाली बिल्डिंगच्या खाली। तर आमच्या इथे बघा, इथं ग्राउंडचं काम चालू झालेलं आहे, समोर कॉलेज आहे, त्या कॉलेजचं ग्राउंडचं काम चालू झालेलं आहे। तर आम्ही असंच संध्याकाळी 5 वाजता चक्कर मारायला आलेलो आहोत खाली। तर बघा, हे आमच्या परिसर, आमच्या आजूबाजूचा, आमच्या बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर आहे। आमच्या बिल्डिंगच्या पलीकडच्या साईडला सगळं मोकळंच आहे हे। तर इथं अशी खूप छान छान झाडं आहेत, नारळाची, अशोकाची, खूप वेगवेगळ्या प्रकारची। बघा गुलमोहर, बघा किती छान गुलमोहरला फुलं आले, तर मस्त। तर हे बघा, 5 वाजता किती छान असं वातावरण झालेलं आहे,
आणि ऊन पण कमी झालेलं आहे, तर असंच आम्ही चक्कर मारायला आलो होतो खाली, नेहमी येतो. तसं आता मुलं नसल्यामुळे येण्यात होत नाही, पण मुलं असली म्हणजे आम्ही पाच दररोजच नेहमी असं चक्कर मारायला येतो. नारळाचं झाड आहे, नारळ पण लागले त्याला, आणि उंच उंच अशी झाडं आहेत. समोर कॉलेज असल्यामुळं खूप छान वातावरण आहे आमच्या इथं. तर 5 वाजता आम्ही बिल्डिंगच्या खाली असं रोडला चक्कर मारतो, आणि आमच्याकडं गाड्या वगैरे काही येत नाहीत. आमचा एरिया एकदम सामसूम असतो, शांतता आहे खूप. तर हे बघा, अशी वेगवेगळ्या प्रकारची बिल्डिंगच्या खाली अशी खाली शेजारी पाठीमागच्या ग्राउंडमध्ये झाडं आहेत. कॉलेजचं ग्राउंड आहे, सगळी कॉलेजची जागा आहे. तर आम्ही येतो इथं, थोडासा वेळ बसतो, अर्धा एक तास असं बसून आपलं नंतर संध्याकाळच्या कामाला सुरुवात करतो. मग घरी जाऊन दिवस मावळलेला आहे, खूप छान वातावरण. हे पुलके करायला घेतलेले आहेत स्वयंपाकाची संध्याकाळची तयारी. आता ते येतील थोड्या वेळातच, ते आले की जेवण वगैरे करायचं. असंच दिवसभर दिवस कसा जातो कामामध्ये समजत आहे मला. बघा पुलका किती छान फुगला आहे. मस्त अशा आज फुलके केलेत, आंब्याचा रस, गवारीची शेंगाची भाजी, असा आजचा स्वयंपाक केला. तर संध्याकाळी ह्यांना चपाती खायला आवडत नाही, त्याच्यामुळं संध्याकाळी मी दररोजचं पुलकेच करते. ते काय होतं, त्यांना चपाती आवडत नाही आहे, तेल लावलेली, त्याच्यामुळं पुलकेच असतात संध्याकाळी दररोजचे. आवडीनं खातात पुलके केले की. पण झालेला आहे आपला, आता भाज्या करून घेतल्या, म्हणजे पुलके करायला तुम्हाला बोलत बोलत. खूप दिवस झालं तुमच्याशी बोलून. छान असे पुलके झालेत आपले. काय होतं, त्यांना चपाती आवडत नाही, ते चपाती खात नसल्यामुळं पुलके करायला लागतात. त्यांना चपाती आवडत नाही खायला. आपले लॉक कसे वाटतात ते तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगत जावा.
तर स्वयंपाक झालेला आहे. आता म्हणलं चला गॅस ओटा वगैरे सगळं पुसून घ्यावं, गॅस पुसून घ्यावं स्वच्छ, त्याच्यानंतर जेवण करायला. मग जेवण केलं की करू वाटत नाही ते कामं, म्हणलं जेवायच्या अगोदर चुरकून घ्यावी ते वस्तू. ते काय अजून आलेले नाहीत, ते येतीलच थोड्या वेळात. मग ते आलं की नंतर त्यांची आंघोळ वगैरे झाली की ते डायरेक्ट जेवायलाच बसतात. हे आवरायचं राहून जातं, मग जेवल्यावर पण खूप कंटाळा येतो. हे अगोदरच आवरून घेते मी जेवण झालं की. आपलं किचन वाटा वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. आता फक्त राहिलेलं आहे संध्याकाळचं जेवण. मटकी भिजत घातली सकाळच्या का, मटकी भिजत घातली. चल ठीक आहे. हा हो रेडीच झालाय, जेवायचं राहिले फक्त. ते आत्ताच आले आहेत, आता ते आंघोळ करून घेतात. ते दररोज कोरोनापासून सवयच लागली त्यांना, संध्याकाळी आले की आंघोळ करायची. तर ते आले की आंघोळ झाली की आपलं जेवण करून घ्यायचं. चालतंय ना. तर हे बघा आत्ता वाजले 8 वाजतात दररोज त्यांना यायला. तळी तर या सर्वांनी जेवायला. आणि आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. संध्याकाळचे वाजलेत आता 10:15. आता आलो आहे आम्ही आजचं फिरायला खाली. आणि हे बघा असं वातावरण, बसले आपल्या इथे गप्पावर, बसले गप्पावर. मस्त हवा सुटली यार, छान वाटते. संध्याकाळच्या 10:15 वाजलेत आता. म्हणलं मस्त आपला छोटासा एक व्हिडिओ काढावा. खाली येऊन बसलो आहे पार्किंगला. इथं शेजारी बिल्डिंगचं काम चालू आहे आमचं. तिथं बसलो जेवण झालंय. म्हणलं चला थोडीशी शतपावली करावी. तर शतपावली कशाची मस्त गार हवा लागायला लागली म्हणून बसलो आहे खालीच दोघं पण.